नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. रात्री कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर होईल अशा प्रकारचा अंदाज आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता आणि महाराष्ट्रावर अतिशय जोरदार पावसाचं वातावरण बऱ्याच विभागात तयार झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. अरबी समुद्र आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भूभागावर वातावरण निर्मिती झालेली आहे. एकूणच हवामानाचा महाराष्ट्रावर आज काय परिणाम होणार किंवा पुढील अंदाज काय आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. आपण GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर अंदाज मोठ्या प्रमाणात बदलला असून संपूर्ण मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण तयार होतंय. महाराष्ट्रावर कमी दाबाचा प्रभाव आज देखील राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आजही बऱ्याच विभागात काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आज पावसाळी आहे. उद्या देखील महाराष्ट्रात खास करून पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा सातत्याने मराठवाड्याच्या आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात सातत्याने जाणवतोय. कोकणातील पाऊस थोडा 10 तारखेला कमजोर होईल. कोकणातील पावसाचा जोर पुन्हा एकदा 11 तारखेपासून वाढायला सुरुवात होईल. विदर्भातही पावसाचा जोर वाढणार. आपण पुन्हा बघतोत की 12 तारखेला पावसाचा जोर मराठवाडा, विदर्भ असं जोरदारपणे वाढणार आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे. पुढे 14 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण अजून वाढणार आहे. जुलै महिना अतिपावसाचा ठरण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर राहील. एकूणच कोकणामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस म्हणजेच या वर्षीचा सर्वाधिक पाऊस या कालावधीत नोंदला जाईल असा अंदाज आहे. आजच्या दिवसभराचं वातावरण लक्षात घेतलं तर आज महाराष्ट्रात अनेक विभागात मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भातही जोरदार पाऊस होणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सर्वच जिल्ह्यात, नाशिकसह, पुणे, सातारासह आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात 9 तारखेला देखील जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण असं हे पावसाळी वातावरण 9 तारखेला राहील. कोकणातील पाऊस 9 आणि 10 तारखेला थोडा कमजोर राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला पुन्हा एकदा कोकणातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण सातत्याने वाढत जाण्याची शक्यता आहे. 11 तारखेलाही कोकणामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि 11 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाणही वाढत जाईल. परंतु 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत 3 दिवस स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. त्यामुळे सातत्याने मान्सून सरी महाराष्ट्रात अनेक विभागात पडणार आहेत. आपण धावता अंदाज जर घेतला तर 13 तारखेलाही आपल्याला दुपारनंतर पावसाळी वातावरण अनेक विभागात दिसत आहे. तीच परिस्थिती 14 तारखेलाही राहण्याची शक्यता आहे. 14 तारखेला देखील अनेक विभागात महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे. या मान्सून सरी आहेत. 15 तारखेपासून अनेक मॉडेल आपल्याला पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होताना दाखवत आहेत आणि त्याच्या प्रभावाने महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यताही दाखवली जाते. त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मुसळधार अति जोरदार पाऊस महाराष्ट्रातील अनेक विभागात पुन्हा होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जुलैमध्ये पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील पावसाची गरज जुलै महिना भागवेल असं आता स्पष्ट होऊ लागलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता फार चिंता करायची गरज नाही. गरजेपेक्षा जास्त पाऊस देखील
जुलैमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.